ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढायचे हे सूत्र ठरलं आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील, त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं त्याबद्दल चर्चा करू असे राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुण्यात सांगितले। ज्या शहरात ज्या पक्षाची ताकद आहे त्यांनी पुढाकार घ्यावा असे संजय राऊत म्हणालेत। मुंबई, कल्याण, डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे असे संजय राऊत म्हणालेत। पुणे पिंपरी चिंचवड अशा काही महापालिका आहेत जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे, तिथे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढवायच्या याबद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करू असे संजय राऊत म्हणाले। एकत्र निवडणूक लढलो तरच निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल असंही संजय राऊत यांनी सांगितले। इंदिरा गांधी यांनी त्यावेळी जाहीरपणे आणीबाणी लावली होती, पण आता छुप्या पद्धतीने आणीबाणी लावली आहे। जे आणीबाणीमध्ये होत होतं तेच आता होत असल्याचं ते म्हणालेत। आम्ही पुण्यामध्ये आता आमच्या बैठका सुरू आहेत, साधारण एकत्रित निवडणुका लढाव्या हे सूत्र ठरलेलं आहे। शिवसेना, NCP इतर एकत्र राहतीलच, त्यात काँग्रेसला सुद्धा एकत्र कसं घेता येईल या संदर्भात चर्चा होईल। पण असं ठरलं की जिथे ज्या शहरामध्ये ज्या महापालिकेत ज्या पक्षाची ताकद आहे त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी स्थापन व्हावी आणि निवडणुका लढाव्या, साधारण हे सूत्र अशा प्रकारे ठरेल। जसं मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, इथे पूर्णपणे शिवसेनेची ताकद आहे, इकडे इतर पक्ष तुलनेत कमी आहे। पण नक्कीच एक गोष्ट मान्य केली पाहिजे की पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल अशा काही महानगरपालिका आहेत, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही शिवसेनेपेक्षा जास्त आहे। तर नक्कीच आम्ही पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडला कशा प्रकारे एकत्र निवडणुका लढता येतील त्याची चर्चा आम्ही करू, अजितदादा पवारांशी आम्ही चर्चा करू। आणि इथे आम्ही जर आम्ही निवडणुका एकत्र लढायचा प्रयत्न केला तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमच्यापेक्षा वर राहील त्या जागा वाटपामध्ये, पण एकत्र लढल्याचा फायदा हा नक्की सत्ता परिवर्तनाच्या दिशेने जाईल। हे प्रत्येक सरकारच्या काळामध्ये होत असतं, तर त्यांना फार दोष द्यायचं कारण नाही। जसं मगाशी म्हटलं ना की इंदिरा गांधींनी जाहीरपणे इमर्जन्सी आणीबाणी लादली होती म्हणण्यापेक्षा आता ती छुप्या पद्धतीनं मागच्या दारानं चोर पावलानं लावली जाते। जे इमर्जन्सीमध्ये होत होतं ते सगळं आता होत आहे, फक्त ती इमर्जन्सी राष्ट्रपतींच्या सहीनं घटनेनुसार, बरं का, घटनेची मोहर लावून लावली होती। त्या काळातले ते सेलिब्रिटी होते, ते एका राष्ट्रीय विचारात कमिटेड होते असं माझ्या लक्षात, मी असा नेहमी विचार करतो, त्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता अनेक लोक त्या काळात, आणीबाणीच्या काळात अनेक लोक आपण पाहिले असतील, त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सामाजिक चळवळीशी अत्यंत जवळचा संबंध होता, म्हणून त्यांना ते राष्ट्रीय भान होतं। मुख्यमंत्री जेव्हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय उद्धव ठाकरे हे दूरदृष्टीचे नेते आहेत, त्यांना भविष्यामध्ये हे संकट कसं वाढू शकेल याच्या त्याने अभ्यासही केला होता, त्याने सत्य समजून घेतलं होतं, म्हणून काही गोष्टी घाईघाईने उघडू नये, अनेक गोष्टी अशा असतील असा त्यांचा हट्ट आणि आग्रह होता, त्याचे परिणाम आपण पाहतो आहोत। आणि पण विरोधी पक्ष तेव्हा या सगळ्या गोष्टीचं धार्मिक राजकारण करायला लागल्यावरती हळूहळू काही गोष्टी आपण उघडलेल्या आहेत। आज ही जबाबदारी घेणार आहेत का? मुंबईत रुग्ण वाढत आहेत, अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत आहेत, त्याची जबाबदारी सुद्धा विरोधी पक्षाने घेतली।